ठेकेदार लावलेत, शौचालय बांधलेत, शौचालयाच्या नावाखाली फक्त 4 भिंती उभ्या केल्यात, त्याच्यामध्ये शौचकूपच नाही आहे आणि लोक त्याचा वापर सरपण ठेवायला करतात. परंतु आपण जर पुन्हा हा कार्यक्रम शौचालय बांधणे या नावाने केला तर लोक आता आपल्याला जोड्यानं हाणतील. हायजेनिक हॅबिट्स डेव्हलप करणं, ओके, आणि तिथपर्यंत जायला पाहिजे होतं. ते म्हणजे फार शब्द वाईट आहे काय, मला पहिल्यांदा जाणवलं, अरे अरे हे असं आहे. कानडे साहेब, तुमचा सगळ्यात जो प्रशासनात असलेला जो जी मोहीम योजना राबली होती ती म्हणजे हगणदारी मुक्त गाव योजना, तर हे बीज तुमच्या डोक्यामध्ये केव्हा आणि कसं आलं? जेव्हा माझ्यावर नगर जिल्ह्याचा जिल्हा पंचायत अधिकारी, की ज्याला आपण डेप्युटी शिव ग्रामपंचायत हो, ते पद सांभाळण्याची जबाबदारी आली, त्यावेळेस देशामध्ये केंद्र सरकारचा सॅनिटेशन कॅम्पेन नावाचा कार्यक्रम सुरू झाला होता. त्याच्या अगोदर अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम केंद्र सरकारचा होता आणि त्याच्या अंतर्गत राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर पैसे देऊन ग्रामीण शौचालय बांधली होती. मला वाटतं त्यावेळेस अण्णासाहेब डांगे ग्रामविकास मंत्री असावेत, हा त्या काळातला तो कार्यक्रम होता. मी त्या काळात मुंबईला होतो, म्हणजे मी दुसऱ्या विभागामध्ये डेप्युटेशनवर काम करत होतो. परंतु जेव्हा मी पुन्हा माझ्या ग्रामविकास विभागामध्ये परतलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही गंमतच आहे, ठेकेदार लावलेत, शौचालय बांधलेत, शौचालयाच्या नावाखाली फक्त 4 भिंती उभ्या केल्यात, त्याच्यामध्ये शौचकूपच नाही आहे आणि लोक त्याचा वापर सरपण ठेवायला करतात, कोणी शेळ्या बांधायला करत आहे, एका मात्रेनं तर देवघर केल्याचं बघायला मिळालं. अच्छा. आणि पुन्हा तोच कार्यक्रम जेव्हा राबवायचं आलं तेव्हा त्याच्यामध्ये सरकारनं एक ठरवलं की हे पैसे देऊन नका करू, बिगर पैशाचं करा. म्हटलं हे चांगलं आहे, बिगर पैशाचाच करायचा हा कार्यक्रम आहे. परंतु आपण जर पुन्हा हा कार्यक्रम शौचालय बांधणे या नावाने केला तर लोक आता आपल्याला जोड्यानं हाणतील. त्याचं कारण असं आहे, शौचालय बांधणं हा उद्देश ठरल्यामुळे त्या कार्यक्रमाचा जो आत्मा होता तिथपर्यंत कोणी पोचलंच नाही. आत्मा काय होता तर ग्रामीण जनतेमध्ये, अडाणी लोकांच्यामध्ये हायजेनिक हॅबिट्स डेव्हलप करणं, ओके, आणि तिथपर्यंत जायला पाहिजे होतं. लोकांच्यामध्ये हायजेनिक हॅबिट्स नसल्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग होतात, अनेक इपिडेमिक्स होतात, त्याच्या निर्दालनासाठी हे करायचं असं होतं. मी खेड्यातून आलेलो आहे, माझं गाव एक छोटंसं खेडं आहे, मी त्या मातीमध्ये खेळलो आहे, त्याच्यात मी आमच्या गावामध्ये आमच्या वस्तीच्या बाजूला हगणदाऱ्या होत्या. तर मी असं मानलं की हा एक सुंदर कार्यक्रम आहे आणि हा आपल्याला राबवायची संधी मिळाली, सोनं करू आपण त्याचं, फक्त आपण ते आपल्याला तो आपल्या पद्धतीने करता आला पाहिजे. आणि मी 3 जानेवारीला त्यावर्षी, मला वाटतं 2000 काहीतरी साल असेल, 2001 किंवा 2003 असेल, माहीत आठवत नाही, सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दिवशी अच्छा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आम्ही हगणदारी मुक्त गाव हा कार्यक्रम राबवणार आहोत. माझं त्याच्यावरचं चिंतन पूर्ण झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी पेपरने बातम्या आणल्या, छापल्या सर्वांनी, की जिल्हा परिषद संपूर्ण जिल्ह्यामध्ये शौचालय बांधणार. मी माझ्या काही पत्रकार मित्रांना विचारलं, अरे प्रेस नोट मी लिहून दिली होती, मी लेखक असलेला अधिकारी आहे आणि तुम्ही हे त्याच्यामध्ये ते हगणदारी शब्द चाला नाही. ते म्हणजे फार शब्द वाईट आहे काय, मला पहिल्यांदा जाणवलं, अरे अरे हे असं आहे. मी माझ्या सीओंशी बोललो, त्यांना ते त्यांचाही विरोध होता, तेव्हा कोण चंद्रकांत दळवी दळवी होते, त्यांना गाडगेबाबाचं पहिलं पारितोषिक त्यांच्या गावाला मिळालं होतं निढळला, आणि गंमत अशी की सारं गाव उघड्यावर जातात. ते नंतर मला म्हटले निढळला जा काय,
तर मी एक बैठक तिथे घेतली होती. त्याच्यात त्यांचा कोणाचा दोष नाही, उलट त्यांना त्या कार्यक्रमाबद्दल एक आस्था होती, आपुलकी होती. त्यांनीच ही अडचण आर आर पाटलांच्या कानावर घालून आमच्यापुरता तो शब्द वापरायला अधिकृत शासन परिपत्रक काढलं आम्ही काढलं, आणि तो अधिकृतपणे फक्त नगर आणि नांदेड्या दोन जिल्ह्यासाठी हागणदारी मुक्तगाव प्रकल्प असा राबवायचा ठरलं. माझी त्याच्यात बेसिक कन्सेप्ट अशी होती की आपला मूळ उद्देश उघड्यावर कोणी शौचालयाला जाऊ नये हा असला पाहिजे, संन्यास बांधणे नसावा. हा जर उद्देश ठेवला तर मग लोक म्हणजे काय करावं, म्हटलं काय करावं म्हणते नाही काही करावं, त्यांना जे जे करता येईल ते करा. परंतु हे सर्व बोलणं सोपं होतं पण प्रत्यक्षात करणं अवघड होतं. मग मी त्यावेळेस एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचंच नाव होतं गाव हागणदारी मुक्त करताना. ते खरं तर तुम्हाला दाखवायला असतं मी. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मी तांब्या घेऊन संडासला जाणाऱ्या बायकांच्या छाया छापलेल्या आहेत. ते मुखपृष्ठ त्या काळात खूप गाजलं, लोक म्हणले काय राव. परंतु मी त्यामध्ये निबंध लिहिण्याऐवजी ते संपूर्ण पुस्तक बुलेट फॉर्ममध्ये आहे. म्हणजे नंबर 1 हे करावे, नंबर 2 हे करावे, नंबर 3 हे करावे. मोठं पुस्तक आहे. परंतु हे जे लोक मला प्रश्न विचारत होते ना, का ते बोलताय ते मग करायचं कसं, म्हटलं हे पुस्तक एक उत्तरच त्याच्या रेडीमेड उत्तर. लोकांना ते एवढं आवडलं तर आमचे सेक्रेटरी मला म्हटले का तुम्ही राज्यातल्या साऱ्या शिवोंचं ट्रेनिंग घ्या. आपण ते ट्रेनिंग केलं कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसात. मी 4-4 तास बोलायचो केवळ सारी हो सारे सेशन. त्यानंतर मी काही मला माझ्या डोक्यामध्ये एक मुख्य गोष्ट होती का जोपर्यंत एखादा विकास कार्यक्रम जनचळवळ होत नाही, लोक चळवळ होत नाही, तोपर्यंत तो यशस्वी होत नाही. आणि हागणदारी मुक्त गाव शब्द वापरण्याचं कारण जे होतं का तो मुळात लोकभाषेतला शब्द होता. जनचळवळ उभी करण्यासाठी लोकभाषा वापरावी लागते आणि तो प्रयोग यशस्वी झाला. मी त्या काळात एक पोस्टर केलं होतं. ते पोस्टरची कल्पना मला मुंबईमध्ये एक मी स्टिकर पाहिलं, त्या स्टिकरवर होतं बलबीर पाशा को येड सोगा घ्या. अच्छा, ती जाहिरात होती अनेक रेल्वे आणि मला ते कळे ना ते बलबीर पाशा को येड सोगा घ्या व्हॉट इज इट. मी विचारत अडकायचो, आहे म्हटलं हे पण आहे सुंदर. नंतर मी ते समजून घेतलं पण फार सुंदर जाहिरात होती ती. तुम्हाला हे करत होती काय म्हणजे उद्युक्त विचार करायला प्रवृत्त. बरोबर. आम्ही त्या धर्तीवर काही स्लोगन्स केल्या. एक डार्क येलो शेडवर काळ्या अक्षराने मी एक पोस्टर तयार केलं होतं की त्यांचं गाव हागणदारी मुक्त झालं तुमचं काय. लोक म्हणायचे त्यांचं म्हणजे कोणाचं झालं. तर हे सुरू झालं. गावातून असे काही स्टेक होल्डर्स मिळाले तर त्या घोडेगावच्या एका उपसरपंचानं स्लोगन केलं की ज्यांच्या घरी संडास नसेल त्यांच्या दारी देऊ नयेत तिथे पोरी. ओके. आणि तोंड फुटलं. तोंड फुटलं. अच्छा. मी जिल्ह्याभरातल्या आमच्या 40-42 हजार कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा घेऊन हागणदारी मुक्त गावावर कलापथकं तयार केली. प्रत्येक गावाला कलापथकं केली. मी आपल्या आकाशवाणीवर कार्यक्रम करायचो दर शनिवारी सायंकाळी, हॅलो हागणदारी मुक्त गाव. आणि जिल्हाभरातले लोक प्रश्न विचारायचे का ते काम करताना. बरोबर. अगदी ते संडासचं भांडं कसं असावं काय असावं असे सगळे प्रश्न. आणि पैसे नव्हते, 350 रुपये अनुदान होतं फक्त, त्याच्यात काहीच होत नव्हतं. आम्ही सांगितलं की संडास म्हणजे शौचकूप, त्याला कोंबडा असतो, त्याला पीट ट्रॅप म्हणतात. माझ्या अँबॅसेडरच्या पाठीमागच्या बाजूला आम्ही तो पीट ट्रॅप भांडं घेऊन गावोगाव ग्रामसभा घ्यायचो. लोकांना त्यांना सांगायचो एक घरात जर संडास केला आणि त्या भांड्याला खाली हा पीट ट्रॅप असतो, हा पीट ट्रॅप तिथं जी खाली विष्ठा पडते त्याचा वास येऊ देत नाही, आम्ही ते प्रात्यक्षिक करायचो. आणि हे सर्व करता करता लोकांनी घरामध्ये संडास बांधायला सुरुवात केली. संगमनेर तालुक्यातलं बोरबन हे पहिलं हागणदारी मुक्त गाव झालं. आम्ही गावकऱ्यांनी निर्णय घेतला की आपल्या गावाचा गौरव म्हणून आपण एक कमान बांधू आणि कमानीवर लिहू हागणदारी मुक्त गाव बोरबन आपलं स्वागत करत आहे. अच्छा. आम्ही ते डोकं लावलं, पालकमंत्र्याच्या हस्ते त्या कमानीचं उद्घाटन केलं. है तुम्हाला आश्चर्य वाटेल, देवगडचे बाबा भास्करगिरी त्यांच्या हस्ते मी ते जे गाव आहे मुर्मिका काय नव्हतं
मुर्मी तिथल्या एका आदिवासीनं बांधलेल्या संडासाची फीत कापायला लावली त्यांना. ओके ओके, संडासाची फीत कापणं म्हणजे बाबांनी कापली आदिवासीच्या संडासाची. तू वेगळा मेसेज गेला सगळा. हो मग आश्चर्य वाटेल आपल्याला. त्याच्यावर WSPSA ने, वॉटर अँड सॅनिटेशन साऊथ एशियाने, फिल्म केली इग्नायटिंग चेंज नावाची. अच्छा. कबीर खान नगरमध्ये होता 10 दिवस. ओके. माझ्याकडे मुक्कामाला होता. ती फिल्म आता 13 भाषेमध्ये दाखवली जाते. मराठीमध्ये आणि ठिणगी पेटली या नावाने आजही दाखवली जाते. मला वाटतं असं सर्वांना वाटत होतं की हागणदाऱ्या नष्ट होणारच नाही. अच्छा. पण ते काम झालं. लोकसंडाचा वापर करणारच नाही. परंतु आमच्या या ॲप्रोचमुळं ते हळूहळू हळूहळू लोकांनी स्वीकारलं. अहो आता मराठी भाषा नसणारे राज्य देखील हागणदारी मुक्त गाव शब्द शब्द. आता तुम्ही जेव्हा ती योजना राबवता, एक प्रशासकीय अधिकारी होता, त्याला 20 वर्ष झाली. आता या योजनेची परिस्थिती तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये तुम्ही जेव्हा जाता, त्याची परिस्थिती यात तुम्हाला काय जाणवतं? आता मला असं वाटतं की आता प्रचार आणि प्रसार करण्याची गरजच आहे. अच्छा. तर लोकांना गरज वाटू लागली त्याला. हो, लोकांना गरज वाटते आहे काय. आणि हजारो वर्षाची परंपरा उघड्यावर संडासला जाण्याची, अवघ्या 5-25 वर्षाच्या काळात, 20 वर्षात, 2 दशकामध्ये आपण जर त्याच्यामध्ये 60-70-80% यश मिळवलं असेल, मला वाटतं हे मोठं यश नाही का? अगदी मोठं यश. बरोबर. आणि तुमची ती जी ठिणगी हजारो वर्षाचं आहे ना ते सारं काय, आणि ठिणगी तुम्ही पेटवली हे महत्त्वाचं. हो. आणि त्यातून एक मोठी भावना अशी होती की भारतीय समाजामध्ये काहीने घाण करायची आणि काहीने भरायची एक मानसिक, आणि वर्णव्यवस्थेनं पुन्हा त्याच्यामध्ये काहीच वाईट कोणाला वाटायचं नाही. तुमची घाण साफ करणाऱ्या माणसाला तुम्ही थँक्स म्हणत नाही, तुम्ही त्याला अस्पृश्य म्हणता, त्याचा तुम्हाला विटाळ होतो. हे जे काही खूप वर्षाचं साठलेलं होतं, आता प्रत्येकाचा संडास झाल्यामुळे कोणाची घाण साफ करण्याची वेळच नाही ना. बरोबर. मला वाटतं केवढं मोठं काम आहे हे, हे आभाळा एवढं काम आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्या पाठीमागच्या प्रेरणाही समजून घ्या. यस. आणि प्रत्येक गोष्टीला डांगोरा पिटूनच सारं करावं लागतं असं काही नाही. तुमचं तो लोक चळवळ झाली तर ते यश मिळतं करून दाखवलं. बिलकुल. आणि लोक चुकत चुकतच शिकतात ना. बरोबर. काय, यस, किती स्टेक होल्डर मिळेल नंतरच्या काळामध्ये या चळवळीला. बरोबर.